नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका महिला सबस्क्रायबरने आपल्याला पाठवलेला आहे, परंतु त्यांचे नाव त्यांनी गुपित ठेवण्याची मला विनंती केली आहे. तर हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार, माझे नाव पूजा आहे. मी जालना जिल्ह्यामध्ये वसलेल्या एका गावात राहते. एके दिवशी आम्ही आमच्या गावावरनं बीडला निघालो होतो. वेळ रात्रीची होती. आमच्या एका नातेवाईकाचे लग्न होते. तिकडेच मी, माझे पती, त्यांचा एक मित्र आणि त्याची पत्नी असे आम्ही चौघे प्रवास करत होतो. माझे पती व त्यांचा मित्र समोर आणि आम्ही दोघी मागे बसलेलो होतो. रात्रीचे साधारण 10:30 झाले असतील. आम्ही बीडच्या जवळजवळ पोहोचत होतो. रात्रीची वेळ असल्यामुळे वाटेने किर्र अंधार होता. गाडीचे हेडलाईट्स तेवढाच फक्त प्रकाश आम्हाला दिसत होता. आजूबाजूने जंगली श्वापदांचे आवाज येत होते आणि रातकिड्यांची किरकिर कानावर ऐकायला येत होती. आमचा बराच प्रवास झालेला असल्यामुळे आम्ही बरेच थकलेलो होतो, त्यामुळे गाडीत गाणे वगैरे काहीही सुरू नव्हते. शांततेचा आनंद घेत आम्ही प्रवास करत होतो. काही वेळाने माझ्या बाजूला बसलेली माझी मैत्रीण आणि तिचा नवरा पिंगायला लागले होते. ते ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेले असतानाही त्यांना खूप झोप येत होती, त्यामुळे ते डोळे बंद करून पडले होते. मी समोर बघत होते आणि माझ्या नवऱ्याशी गप्पा मारत होते, जेणेकरून त्यांना झोप न येवो. आता गाडी रस्त्यावरून जात असताना आजूबाजूला दुतर्फा झाडी होती. अचानक मी पाहिले गाडीच्या समोर हातामध्ये एक लहान मूल घेऊन एक बाई उभी होती. त्यावेळी ती गाडीपासून बरीच दूर उभी होती जेव्हा मी तिला पाहिले, पण ती रस्त्याच्या मधोमध चालत येत होती. मला थोडे विचित्र वाटले. मला वाटले गाडीजवळ जात ही बाई सरकेल, पण तसं काहीच झालं नाही. ती बाई तिथेच उभी राहिली. मी डोळे घट्ट मिटून घेतले. जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा मला दिसलं की गाडी त्या बाईच्या शरीराच्या आर पार गेली होती. हे एकदा नव्हे, सुमारे 2 ते 3 वेळा झालं. पण माझे पती ड्राईव्ह करत असल्यामुळे त्यांना भीती नाही दाखवायची, ते उगीच घाबरतील म्हणून मी त्यांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. मी सतत बघत होते की ती बाई गाडीच्या आरपार जात होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त प्रकारचे हास्य होते. हा सर्व काय प्रकार आहे हे समजायला मला फार वेळ लागला नाही. मी त्वरित स्वामी समर्थांचा धावा सुरू केला. सुमारे 5 मिनिटांनंतर मला ती बाई दिसणे बंद झाले. जेव्हा आम्ही बीडला पोहोचलो तेव्हा मी माझ्या पतीला या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यावर ते माझ्यावर हसू लागले आणि म्हणाले, नक्कीच तू बसल्या बसल्या झोपली असणार, काहीही स्वप्न पडतात तुला, तरी किती वेळा सांगितलंय, या भयकथा ऐकत जाऊ नकोस. त्यांना माझ्या बोलण्याचा विश्वासच बसत नव्हता आणि मला त्यानंतर हेही समजले की त्यांना ती बाई कुठेही दिसली नव्हती, ती फक्त मला दिसत होती. आता हा माझा भास होता की सत्य ते मला माहीत नाही, परंतु त्या बाईचे ते विक्षिप्त हास्य आजही माझ्या डोळ्यासमोर येत राहते आणि माझं मन ही गोष्ट मानायला तयारच होत नाही की तो फक्त एक भास होता. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. जर आपण शोध रहस्याचा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुमच्याकडेही अशाच काही कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता. माझा मेल आयडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.